सगळं माहित असलं पाहिजे. मग आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं तर आपला जो डेटा आहे हा फ्रेमच्या फॉर्मॅट मध्ये आहे, जो की आपल्याला कुठून आला, नेटवर्क लेअर वरून आला. क्लिअर इथपर्यंत सर्वांना? आता आपण काय केलं होतं, हा जो डेटा आहे आपल्या जो पॅकेटच्या फॉर्म मध्ये आला होता, आपण काय करणार होतो, त्याचे फ्रेम करणार होतो. आपण काय करू, ते फ्रेम करणार होतो. आपण दोन वे युज केले, ते काय, स्टॅटिक फ्रेम, स्टॅटिक, आणि दुसरं आहे डायनामिक, किंवा ज्याला आपण काय म्हणू, व्हेरिएबल साईज. आपण काय म्हणू, व्हेरिएबल साईज, व्हेरिएबल साईज. क्लिअर? क्लिअर सर्वांना? सर्वांना क्लिअर? येस सर. आता पहा आपण काय केलं होतं स्टॅटिक फ्रेमिंग मध्ये, म्हणजे काय केलं होतं आपण स्टॅटिक फ्रेमिंग मध्ये, आपण काय केलं होतं, परत याच्यात क्वेश्चन विचार. स्टॅटिक फ्रेमिंग मध्ये आपण काय केलं होतं, तर प्रत्येक फ्रेमची जी साईज आहे ती साईज काय ठेवली होती, इक्वल साईज ठेवली, साईज कशी ठेवली होती, इक्वल. आणि तर काय गरजेचं नाही, अनइक्वल साईज पण तुमची असू शकते, इक्वल साईज पण असू शकते. ठीक आहे, तुमचं ऑपरेटिंग सिस्टमचं मेमरी मॅनेजमेंट युनिट आहे, ते मी घेणार आहे, तो सॉरी कोवाचं, कोवामध्ये एक मेमरी मॅनेजमेंट युनिट आहे, ते मी घेणार आहे. त्याच्यात तुम्हाला मी डिटेल मध्ये ह्या गोष्टी शिकवतो. ऍक्च्युली रॅमला आपण कसं डिफ्रॅगमेंट करतात किंवा रॅमचे छोटे छोटे तुकडे करतात, तेव्हा ह्या कॉन्सेप्ट डिटेलमध्ये आहे. ठीक आहे, इथं थोडस लक्ष राहू द्या. आपण काय केलं, आलेल्या डेटाला काय केलं, फ्रेमिंग मध्ये कन्वर्ट केलं, आणि फ्रेम मध्ये कन्वर्ट करताना आपण काय करत असतो, इक्वल साईज किंवा अनइक्वल साईज फ्रेम काय करत असतो आपण, बेसिकली युज करत असतो. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? ओके, मग आपण फ्रेम मध्ये कन्वर्ट करताना आपण काय केलं, तर इक्वल साईज हे मिटवत आहे मी, हा हे मिटवत आहे. जर असं हे याचा स्क्रीनशॉट घ्या एकदा वाचून पहा, याचं कारण असं की याच्यावर दोन तीन एमसीक्यू विचारणार. ठीक आहे, घेतला? आणि थोडस अप्रोच जो एक्झामचा आहे, जो तुमचा बीएससी होता, हे मिटवत आहे मी. हा ठीक आहे, तुमचा जो एक्झामचा अप्रोच थोडस चेंज करा. काय माहिती आहे का, एमएससी जेव्हा आता क्वेश्चन जेव्हा फ्रेम केल्या जातात एमसीक्यू, ठीक आहे, बऱ्याच वेळा एमसीक्यू कॉपी पेस्ट नसतात, हे काय केले जातात, स्वतः फ्रेम केले जातात. मग अशा वेळेस काय होते, तुम्हाला ऑनलाईन एमसीक्यू भेटत नाही, तर तुमचं नॉलेजच कमी पडते. ठीक आहे, आणि नेटवर्किंग सब्जेक्ट असा आहे किंवा आमचा आपण माहित आहे का, मॅक्सिमम क्वेश्चन कुठून कव्हर केलं जाते किंवा कोणते क्वेश्चन टाकले जातात, तर अशा वेळेस थोडस कन्सेप्च्युअल अभ्यास कर. ठीक आहे, नाही तर काय आहे का, ऑनलाईन भेटतील किंवा मग तुम्ही पाहण्याच्या नादानात काय होतील, बरेचसे मार्क तुमचे हे होऊन जातील. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही काय करा, ह्या गोष्टी इथे मॅनेज करा. क्लिअर? काही एमसीक्यू असे असतात का की तुम्हाला अजिबात, म्हणजे तुम्ही किती जरी त्याला मरमर केली, त्याला तुमचं ठीक आहे, काही एमसीक्यू असे असणार तिथून तुम्हाला नॉलेजच कमी पडणार. क्लिअर? मग आपण फ्रेमिंग करताना काय केलं होतं, डायनामिक किंवा व्हेरिएबल साईज फ्रेमिंग मध्ये आपण तीन अप्रोच युज केले. फर्स्ट वन आहे कॅरेक्टर काउंट, सेकंड वन आहे बाईस्टफिंग, आणि थर्ड वन आहे बिल्ड स्टफिंग. हे नाही जरी एक्झाम मध्ये आलं ना, ऍक्च्युली होते कसं आहे, आपल्याला माहित असलं पाहिजे. आपण रोज कम्युनिकेशन करतो, काय करतो, रोज कम्युनिकेशन करतो. फर्स्ट वन पहा. ठीक आहे, फर्स्ट वन आहे कॅरेक्टर काउंट, फर्स्ट वन आहे तुमचं कॅरेक्टर काउंट. लक्ष द्या, कॅरेक्टर काउंट अप्रोच मध्ये आपण काय केलं होतं, तुमचा जो डेटा आहे, ठीक आहे, आपण काय केलं होतं, हे नाव लक्षात राहू द्या, सरळ सरळ विचारते कधी कधी. आता माझ्यासारखा जर एक्झामिनर असाल तर तो असे क्वेश्चन काढते. ठीक आहे, कॅरेक्टर काउंट मध्ये आपण काय केलं होतं, लक्ष द्या, आपण काय केलं होतं, आपला जो डेटा आहे, ठीक आहे, आपला डेटा हा कंटिन्यू फ्रेम मध्ये, ठीक आहे, आपला डेटा काय आहे, कंटिन्यू मध्ये फ्रेम मध्ये, खूप सारा फ्रेम आहे कंटिन्यू, आणि त्यामध्ये काहीतरी डेटा आहे. ठीक आहे, हा डेटा आहे. तर कॅरेक्टर काउंट मध्ये आपण काय करत असतो, जेव्हा फ्रेमिंग तयार करत असतो, हे एक सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स ऑफ डेटा आहे, म्हणजे पॅकेटच्या फॉर्म मध्ये असू शकते किंवा सिक्वेन्स ऑफ डेटा
असू शकते. क्लिअर? मग हा जेव्हा डेटा तुमच्यापाशी येते तेव्हा आपल्या काय करायचं, फ्रेममध्ये कन्वर्ट करायचं. आपण कॅरेक्टर काउंट मध्ये काय केलं होतं, तर जेव्हा फ्रेम कन्सिडर करत होतो आणि कॅरेक्टर काउंट अप्रोच युज करत होतो, तेव्हा तुम्ही काय करा, स्टार्टिंगचा फ्रेम, स्टार्टिंगचा डेटा पकडा. आणि स्टार्टिंगचा जो डेटा आहे, समजा इनिशियली दोन आहे, तर पहिली फ्रेम तुम्ही काय करा, दोन याची बनवा. पहिली फ्रेम काय करा, दोन याची बनवा. लावून, कारण लेंथ पण तुमची दोन आहे. स्टार्टिंग इनिशियल जो आहे, हा वाला जो आहे, हा काय डिफाईन करते, तुमची लेंथ. आणि लेंथ काय, टू. टू लेंथ असल्याच्या नंतर काय करा तुम्ही, एवढं तुम्ही कन्सिडर करा. क्लिअर? नंतर काय, फोर. तर काय करा, नेक्स्ट जी तुमची फ्रेम आहे एफ टू, ठीक आहे, हे फोर याची कन्सिडर करा. आणि नेक्स्ट आहे फिफ्थ. असं कंटिन्यू कंटिन्यू तुमचे कंटिन्यू तुमचे फ्रेम्स असणार आहे. आणि तुम्ही काय करा, ह्या फ्रेम कन्सिडर करा. फक्त त्याच्यात एक प्रॉब्लेम होता, कुठला एखादा जर बीट तुमचा मिसमॅच झाला, एखादा बीट जर तुमचा गायब होत असेल, तर अशा वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकते. प्रॉब्लेम काय येऊ शकते, का जर एक बीट लॉस झाला, तर पहा ना, समजा उदाहरणार्थ हा बीट लॉस झाला, काय केलं, हा बीट लॉस झाला. आता पहिली फ्रेम तुमच्याजवळ बरोबर येणार, पण दुसरी फ्रेम काय, लेंथ फोर. आता ही फ्रेम येणार, हा जो डेटा आहे हा डेटा येणारच नाही, तर तो फोर कन्सिडर कोणते करणार, हा एक, हा एक, आणि हा एक, आणि हा एक. आता इथं पहा काय प्रॉब्लेम होता, जेव्हा तुम्ही एफ थ्री फ्रेम बनवत होते, तर तुमचे लेंथ काय होती, पाच. आणि तुम्ही पाच कन्सिडर कशात केला, त्याच्यामध्ये कन्सिडर केला. आता पाच याचा डेटा झाला, तर नेक्स्ट याची लेंथ काय होणार, तीन. म्हणजे इथून पुढे तुमच्या सगळ्या फ्रेमच भसून जाणार, सगळ्या फ्रेमचा सिक्वेन्स काय होणार, चेंज होणार. हा प्रॉब्लेम होता तुमचा कशात, कॅरेक्टर काउंटमध्ये. क्लिअर सर्वांना? येस सर. ओके, नेक्स्ट आपण पाहिलं होतं बाईट स्टफिंग. नेक्स्ट आपण पाहिलं होतं आपण बाईट स्टफिंग, ठीक आहे. बाईट स्टफिंग मध्ये आपण काय करत असतो, ही जी फ्रेम आहे, ठीक आहे, समजा हे फ्रेम आहे, आपण लेंथचा विचार न करता आपण काय करत असतो, समजा ही समजा तुमची फोर लेंथची एक फ्रेम आहे, आपण काय करत असतो, इथं फ्लॅग युज करतो. फ्लॅग म्हणजे एक बीट, ठीक आहे, आणि इकडून एक आपण फ्लॅग युज करत होतो, ठीक आहे. कशासाठी, जिथं तुम्हाला फ्लॅग, फ्लॅग म्हणजे एक बीट राहायचा, समजा झिरो आणि इथं समजा वन, आणि इथं समजा तुमचा काहीतरी डेटा असणार, झिरो वन किंवा वन टू थ्री, हा तुमचा डेटा असणार. जर झिरो तुम्हाला भेटला, समजा इनिशियली तुम्हाला झिरो रिसीव्ह झाला नेटवर्क डिव्हायसेस मध्ये आणि वन रिसीव्ह झाला, हे समजून जायचं का, इथून तुमची फ्रेम स्टार्ट झाली, इथं तुमची फ्रेम एंड झाली, म्हणजे बरोबर तुम्हाला काय होत होता, तुम्हाला डेटा भेटत होता. पण इथं तोच प्रॉब्लेम, फ्लॅग जर डबल प्रॉब्लेम क्रिएट झाला, ठीक आहे, फ्लॅग मध्ये जर डबल मिसमॅच झालं, काय झालं, तर डबल तुमची फ्रेम मध्ये काय होत होता, ऑर्डर चेंज होत होता, ठीक आहे. म्हणून आपण काय केलं, बीट स्टफिंग युज केलं होतं. काय केलं होतं, बीट स्टफिंग युज केलं होतं, ठीक आहे. आणि बीट स्टफिंग मध्ये आपण काय केलं होतं, काही आपलं एक्स्ट्रा बीट आपण 1010 किंवा 011 आपण ते बीट काय केले होते, आपल्या डेटामध्ये ऍड केले होते. क्लिअर सर्वांना? आहोत. येस बस, ते रामायण ऐकल्यासारखं ऐकून होता, ठीक आहे. आपण पाहणार आहे ऍक्च्युली ईमेल कसं सेंड होते, ईमेल कसं सेंड होते, ठीक आहे. ईमेल सेंड करणं हे कोण्या प्रोटोकॉलचं काम आहे, SMTP प्रोटोकॉल आपण जनरली काय करतो, युज करतो, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. पण आपण जेव्हा ईमेल सेंड करतो, हे एकाच काम नाही, आपण काय करतो, याचे चार कंपोनंट युज करतो, आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार, ठीक आहे. तुम्ही जर ईमेल ओपन केला, तर कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या राहतात ईमेल सेंड करण्यासाठी, ईमेल ऍड्रेस, सब्जेक्ट बॉडी म्हणजे तुमचे सेक्स घेणार आहात, ठीक आहे. पण आपण काय करतो, बेसिकली ईमेल आपण आपल्याकडून सेंड करतो आणि त्याच्याकडे काय होतं, त्याच्या मेल बॉक्स मध्ये रिसीव्ह होतो. आपण बेसिकली काय करतो, चार कंपोनंट, डिफरंट डिफरंट कंपोनंट काय करतो ईमेल सेंड करण्यासाठी युज करतो. एक आहे युजर एजंट, एक आहे मेल ट्रान्सफर एजंट, नेक्स्ट वन आहे तुमचा मेल बॉक्स. आपण हे समजून घेऊ, ठीक आहे, मेल बॉक्स काय आहे, ठीक आहे, मेल ट्रान्सफर एजंट काय आहे, युजर एजंट काय आहे, अलग अलग खूप सारे कंपोनंट आहेत, ठीक आहे. तीन कंपोनंट आहे, हे तीन कंपोनंट मेन रोल प्ले करतात. तुम्हाला क्वेश्चन विचारू शकते, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ ईमेल,
which of the following is a part of email, which is necessary to transfer the email. ठीक आहे, खूप सारे कंपोनंट्स आहेत जे अलग अलग कंपोनंट. सोपं वाटते का आपल्याला? आपला असून हा मेल बॉक्स, ठीक आहे, माझा मेल बॉक्स आहे. मी माझ्या मेल बॉक्स मध्ये मेल लिहिला आणि तो सेंड बटन आहे, सेंड बटन मी क्लिक केलं, तुमचा मेल गेला, तुमच्या मेल बॉक्स मध्ये आला. एवढं सोपं आहे का? तुम्ही पहा ना, तुमचा जर एखादा ईमेल सेंड नाही झाला तर तो कुठे राहते? आउटबॉक्स. आउटबॉक्स मध्ये. गुड गुड. पण थोडस लॉजिकली विचार करा, एवढं सोपं नाहीये. आपण जे इमेज सेंड करतो का, सोपं नाहीये. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे, डायग्राम चेक करा, याच्यात इथून करून जाईल तुम्हाला. ऍक्च्युअली मेल ट्रान्सफर करतो, डायग्राम चेक करा. ठीक आहे, आपण मेल बेसिकली काय करतो, चार कंपोनंट युज करतो. एक आहे युजर एजंट तुमचा, ठीक आहे, हा वाला. ठीक आहे, ठीक आहे, तुमचा युजर एजंट, नेक्स्ट टाइम मेसेज ट्रान्सफर एजंट. ठीक आहे, भरपूर आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन काय विचारू शकते माहिती का? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ ईमेल. ठीक आहे, मेल बॉक्स आहे आणि स्कूल फाईल आहे. ठीक आहे, स्कूल फाईल काय करते, मेल बॉक्स काय करते, ह्या गोष्टी आपण डिस्कस करणार. ठीक आहे, लक्ष द्या. पहा ही डायग्राम, पहा या डायग्राम मध्ये तुम्हाला सगळे कंपोनंट क्लिअर होते. ठीक आहे, हे डायग्राम चेक करा, या डायग्राम मध्ये सगळे कंपोनंट तुम्हाला क्लिअर होते. पहा, आपल्याला मेल सेंड करायचं तर आपल्याला काय लागणार आहे? दोन युजर्स लागणार. तर काय लागणार आहे? दोन युजर्स लागणार. ठीक आहे, युजर ए आणि युजर बी. ठीक आहे, या दोघांच्या सहाय्याने आपण काय करणार, आपला मेल सेंड करणार. आता युजर एजंटचं काम काय आहे माहिती का? तुमचा मेल सेंड झाला पाहिजे आणि तुमचा मेल काय झाला पाहिजे? रिसिव्ह झाला पाहिजे. तुमचा मेल सेंड आणि मेल काय झाला पाहिजे? रिसिव्ह झाला पाहिजे. ठीक आहे, युजर ए हा जो युजर एजंट आहे आणि हा युजर एजंट हे कंपोनंट आहे, हे ईमेलचे कंपोनंट. हे हा जो रिसिव्हर आहे, हा रिसिव्हरचा कंपोनंट असणार आहे आणि हा जो आहे हा तुमच्या सेंडरचा कंपोनंट असणार आहे. आता युजर एजंटचं बेसिकली काम काय? फक्त तुमचा ईमेल जो आहे तो काय करणार? सेंड आणि रिसिव्ह, सेंड आणि रिसिव्ह, एवढंच काम करणार. फक्त आपल्या मेल बॉक्स मध्ये ईमेल आला पाहिजे आणि मेल तुमच्या मेल बॉक्स मधून फक्त आउट झाला पाहिजे किंवा जेव्हा तुम्ही सेंड करता तो दुसरा सेंड झाला पाहिजे. हे फक्त तुमच्या लोकल मोबाईल पुरत आहे किंवा तुमच्या लोकल डिव्हाइस पुरत आहे. पण ऍक्च्युअल जो तुमचा मोबाईल आहे हा नेटवर्कला कनेक्ट असला पाहिजे. मोबाईल नेटवर्क टू नेटवर्क म्हणजे तुमचा मोबाईल दुसऱ्याचा मोबाईल जे डेटाबेस किंवा सर्व्हरला कनेक्ट राहते किंवा नेटवर्कला कनेक्ट राहते हे काम कोणाचं आहे? मोबाईल ट्रान्सफर एजंटचं. किंवा तुमचा जो डेटा आहे हा जो डेटा आहे, ठीक आहे, याचं काम राहते. क्लिअर समजत आहे काय उरल? परत सांगतो ह्या गोष्टी. हे सिलेबसला योग किंवा ना योग वेगळी गोष्ट आहे, आपल्याला माहित असलं पाहिजे. आपण रोज ईमेल युज करतो ना, आपल्याला गोष्टी माहित असल्या पाहिजे. ठीक आहे, लक्ष द्या. पहा जो युजर एजंट आहे, ठीक आहे, युजर एजंटचं काम काय आहे? तुमच्या मोबाईल मध्ये ईमेल आला पाहिजे, तुमच्या मोबाईल मधून ईमेल गेला पाहिजे, फक्त तुमच्या मोबाईल पुरता. मेसेज ट्रान्सफर एजंट जो आहे, मेसेज ट्रान्सफर एजंटचं काम काय? नेटवर्क टू नेटवर्क कनेक्ट असलं पाहिजे. उदाहरणार्थ मला एखाद्या तुम्हाला पर्टिक्युलर जर मेल सेंड करायचा असेल तर मला नेटवर्कला कनेक्ट असणं गरजेचं आहे. मला काय नेटवर्कला असणं कनेक्ट असणं गरजेचं आहे. मग मेसेज ट्रान्सफर एजंटचं काम काय? सर्व्हर म्हणजे नेटवर्क टू नेटवर्क मेसेज ट्रान्सफर करणं, हे त्याचं काम. ठीक आहे, मोबाईल मध्ये फक्त तुमच्या मेल आला पाहिजे, मोबाईल मधून आउट झाला पाहिजे, फक्त लोकल पुरतं. हे काम कोणाचं आहे? युजर एजंटचं. आणि तुम्ही सक्सेसफुल जे मेल आहे हे जे जातात, सक्सेसफुल सेंड झाले किंवा रिसिव्ह झाले
हे सगळे ॲडजस्ट तुमचे मेल बॉक्स राहते, तुमच्या चप्पा एक इनबॉक्स राहते, त्या इनबॉक्समध्ये सगळेच मेल पडे राहतात. आणि काही मेल असे असतात जे सेंड होतात किंवा काही सेंड होत नाहीत, म्हणजे ऑल सक्सेसफुल मेल हँडल कोण करते, मेल बॉक्स हँडल करते. आणि सगळेच मेल सक्सेसफुल अनसक्सेसफुल मेल फ्रॉड करण्याचं काम कोणाचं, फोनचं. क्लिअर? येस सर. परत एकदा चेक करा, लक्ष द्या. आपण काय करणार आहे, मेल सेंड करणार. समजा युजर ए न काय केलं, मेसेज लिहिलं, मेल लिहिलं समजा हाय, ठीक आहे. आता हा हा याला गेला पाहिजे, युजर बी ला गेला पाहिजे. याच्या मोबाईल मधून लोकल फक्त एकदा इथून मोबाईलच्या याच्या ऍप्लिकेशन पासून फक्त तुमचा मेसेज सेंड झाला पाहिजे. जर तो सेंड झाला सक्सेसफुल तर तो कुठे जाणार, तुमच्या मेल बॉक्स मध्ये. जे सेंड झाले रिसिव्ह झाले हे मॅनेज कोण करणार, तुमचा मेल बॉक्स. क्लिअर? आणि मेल बॉक्स मधून सक्सेसफुल सेंड झाले आता तो काय होणार, हे जे आहे डेटाबेस किंवा अलियास एक्सपर्ट, हे काय आहेत कंपोनंट्स आहेत तुमच्या डेटाबेस कनेक्टिव्हिटी, किंवा मग जर डेटाबेस सोबत जर काही हे असलं, ठीक आहे, तुमचं जर डेटा सेंड करायचं काम पडतं असेल तर डेटाबेस इथं मॅनेज केलं जाते. पण बेसिकली मेल बॉक्स काम झाल्याच्या नंतर आपण काय करतो, एमटी युज करतो, मेसेज ट्रान्सफर एजंट. कारण मोबाईल मधून तर गेला, पण तो नेटवर्क टू नेटवर्क ट्रान्सफर झाला पाहिजे, नेटवर्क टू नेटवर्क ट्रान्सफर झाला पाहिजे. मग नेटवर्क टू नेटवर्क ट्रान्सफर करायचा जर असेल, नेटवर्क टू नेटवर्क जर मेसेज ट्रान्सफर करायचा असेल तर ते काम कोणाचं आहे, मेसेज ट्रान्सफर एजंटचं आहे. आणि मेसेज ट्रान्सफर पण इथं इंटरनेट दिलेला, म्हणजे ग्लोबली जर तुमचा मेल ट्रान्सफर करून घ्यायचा असेल. आता हे आता हा इथपर्यंत आला, कुठं इंटरनेट पर्यंत. आता सेम तसंच याने याला कनेक्ट करायचं काम केलं होतं, कनेक्ट झाला, डबल याच्या मेल बॉक्स मध्ये जाणार इथपर्यंत आला, आणि याच्या मेल बॉक्स मध्ये आला की युजर एजंट काय करणार, तो मेसेज जो आहे तो मेसेज काय करणार, रिसिव्ह करणार. क्लिअर सर्वांना? मग हे जे आपण काम करतो ते आपण बेसिकली काय करतो, एसएमटीपी नावाचा प्रोटोकॉल युज करतो, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. क्लिअर सर्वांना? येस सर. ओके. आणि स्कूलचं काम काय राहते बेसिकली,
Thank you.